लातूर जिल्ह्यातील टायपिंगच्या परीक्षेत परीक्षार्थींच्या नावे दुसरेच विद्यार्थी परीक्षा देत असल्याचं उघड झालंय. भरारी पथकाने केलेल्या तपासणीत हा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी लातूर MIDC पोलिसांनी एकाला अटक केली आहे, तर इतर बोगस परीक्षार्थी परीक्षा केंद्रावरून पळून गेलेत. शहरातल्या शासकीय कॉलनीतील परीक्षा केंद्रावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी टायपिंगची परीक्षा सुरू होती. एका विषयाच्या परीक्षेसाठी जवळपास 200 परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. त्याचवेळी तपास पथकाने अचानक तपासणी केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराबाबत परीक्षा केंद्र संचालकांनी मात्र पोलीस आमच्यावर नाहक आरोप करतायत असं म्हटलंय. धुमाळ दिगंबर माधवराव या विद्यार्थ्याच्या जागी एक जाधव सचिन शंकर नावाचा मुलगा बसलेला आढळून आल्याने त्या भरारी पथकाने किशोर नरसिंग गायकवाड जिल्हा पर्यवेक्षक यांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये हजर केलेला आहे. तरी त्यांच्या फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.